सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली ही टेक्निकल प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो, ती सुद्धा आपण लवकर करू. वाटलं तर मी स्वतः आज इथून गेल्या गेल्या उद्या स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचा आरक्षण मराठा आरक्षण समितीचा सदस्य स्वतः मी त्या अधिकाऱ्यांना बोलवतो, किती हरकती आल्यात, किती तुम्ही छाननी केल्यात, किती राहिल्यात, राहिलेल्याला किती दिवस लागणार आहेत, तुमचा प्रारूप छाननी केल्यानं अहवाल किती दिवसात येईल, टाईम बॉन कार्यक्रम मी स्वतः गेल्या गेल्या त्याची बैठक घेतो आणि लवकर करू आपण. तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे, तसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण त्याची स्वतंत्र बैठक मी लावीन, तुम्ही प्रतिनिधी पाठवा त्या बैठकीला. म्हणजे खरंच आम्ही काय करतोय का नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या. उद्या म्हटलं तर उद्या लावू बैठक माझ्याकडे. मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे, चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत, दादांना विनंती करतो, दादा आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू, आम्ही दोघं एकत्र घेऊ. पण तुम्ही माझी विनंती आहे, आता तुम्ही विनाकारण म्हणजे तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि तुमचं सहकार्य आहे. हे बघा एवढं केलं आणि थोडं राहिले आता, आणि हे केलं ते श्रेय तुम्हालाच आहे. माझी विनंती आहे तुम्ही थोडंसं आमची विनंती ऐकावी, मित्र म्हणून मित्राचा आग्रह ऐकावा. साहेबांकडे लावायची बैठक म्हणला तर साहेबांकडे लावू बैठक, CM साहेबांकडे. तुमचे प्रतिनिधी तुम्ही कुणी सांगा, 5 नावं सांगा, 10 नावं सांगा, 7 नावं सांगा. आणि हे सगळं आता बघा 10% आपण प्रक्रिया पण सुरू केली आरक्षण दिल्यानंतर. परत जाहिराती बदलल्या आपण, पूर्वी जाहिराती दिल्या त्याच्यामध्ये हे नव्हतं, आपण नव्या जाहिराती परत जाहिरातीचा मसुदापासून बदलून हे घालून जाहिराती द्यायला लावल्या आपण सगळ्या विभागाला. आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागेल ना, तिथे प्रारूप काढले आपण. प्रारूप त्याचं कशी पद्धत असते दादा, एखादं अध्यादेश काढायचा तर त्याचं प्रारूप 2 महिने आपले ह्याच्यात गेले ना आता आचारसंहितेत, तेवढे 2 महिने तरी वाढवून द्या. जेवढा वेळ आचारसंहितेत गेला आपला नाही लागत, सप्टेंबरला लागणार. हो दादा दादा 2 महिने आपले आचारसंहितेत गेले का नाही हे तर तुम्हाला मान्य नाही. हो करायचं ना आपण नाही आज, हे बघा बिलकुल ना, थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या आम्हाला. माझी मी पहिल्यांदा आलोय तुमच्याकडे, थोडंतरी म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला. पण तुम्ही सांगा तुम्ही दादा मी काय केलं, मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय काय केलं. आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं आपण ऐका ना, सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डॉमेन मध्ये ड्राफ्ट टाकला, हरकतीत आल्यावर ते रेकॉर्ड वरती घ्यावे लागते, त्या रेकॉर्ड वर घ्यावेच लागतात ना आपल्या नियमाने घ्यावे लागते. नाही हो दादा असं नाही, तुमचा शब्द मी तरी कधी खाली करू म्हणूनच मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो, मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो नेहमी का नाही म्हणत, त्यामुळे तर माझ्याकडे बघा पहिल्यांदा आलो मी, 2 वर्ष 1.5 वर्ष आंदोलन चाललंय दादा, मी आलो का कधी. तुम्ही वेळ द्या, तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या. मी तुम्हाला आत्ता सांगतो लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू बाबा किती दिवस लागणार आहे. उद्या पहिली बैठक तुम्ही 2 प्रतिनिधी पाठवा उद्या बैठकीमध्ये. आपण बारच्या गिरीश महाजन साहेबांचं आपलं ठरलं होतं मराठांपूर्वी एक कायदा 2004 त्याच्या दुरुस्ती करायची, पण त्याला आधार मी तुमच्या कानावर टाकून ठेवायला म्हणून त्यांना विचार वाटलं. आधार लागेल तर 57 लाख नोंदीचा आधार मिळाला आपल्याला, 57 लाख नोंदीचा आधार मिळाला. केसेस आंतरवालीतल्या आणखीन मागे घेतल्या. एक मिनिट मी फक्त लिहून घेतो ते नवीन, ह्या मला विषय माहिती आहे. मराठी आणि कुणबीचा ना कायदा पारित करायला आधार पाहिजे होतो, 57 लाख म्हणजे मराठा कुणबी असल्याने मिळाला. आणखी किती कायदा पारित झाला किती आधार लागतो आणि दा हे केसेस ना
केसेस गुन्हे ते सगळे स्वरे तुम्हाला पाठवायचे, ते लिहून आणि तीन आंतरवाली मधल्या किंवा सगळ्या राज्यातल्या केसेस चार दिवसात त्याला झाले साडेनऊ महिने. केलेत ना, मी सांगतो ना, एक मी सांगतो केसेसच काय झाले दादा. सुधीर मुनगंटीवार साहेबाचे आज गिरायला हैदराबादचे गॅजेट राहिले चार नंबर. शिंदे समिती, ज्येष्ठ शिंदे समितीला ते चालू ठेवायचं काम. ते तीन महिने शिंदे साहेबांना तुमचं म्हणणं एक वर्ष मी तुम्हाला केसेसच सांगतो. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी, त्या कमिटीवर सुद्धा मी आहे की गुन्हे मागं घ्यायचं. आता त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत. 5 लाखापेक्षा जास्तीचं नुकसानीचा कायदा एक पूर्वी आपण केलेला आहे. 5 लाखापेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान असेल तर ती घेता येत नाही. आणि गंभीर इंजुरी म्हणजे सिरियस म्हणजे डोकं फोडलं आहे किंवा असं काय झालं तर त्याच्या 2-3 बैठका झाल्या. काही गुन्हे आपण मागं घेतलेत, पार घेतलेल्या तसं नाही, काही राहिलेत त्यासुद्धा बैठका 2 महिन्यात आचारसंहितेमुळे मग कुठल्याच मिटिंग आपल्याला घेता आल्या ती सु उद्या मला वाटतंय दादा 2 माणसं तुम्ही कोणी तुमची पाठवा. मी घेतो ना मिटिंग, मी स्वतः घेतो, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मी 100% मिटिंग घेतो. साहेब आज दिवस किती राहिले सांगा ना, आज तारीख किती आहे? 14-15 दिवसात साहेब होणार नाही. तुम्हाला 1 महिना तरी दिला पाहिजे साहेब, तुम्हाला मागे लावायचं नाही आम्हाला. 1 महिना द्या दादा, तुमच्यामुळे काल काय बोललो तुम्हाला, किंवा येणार नाही पण तुमचं यादी पडली तुम्ही येणार आहे आम्हाला माहित होतं 15 दिवस जाणार असेल. नाही 1 महिना माझी विनंती आहे बघा, मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्यकर्ता. साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना. प्रवेशाचा कालावधी आहे हातातून चालली, लाखो करोड रुपये वसुली होऊन जाईल राज्यात. 1 कोटी पोरं तरी ऍडमिशन घेतात ना नवीन गुन्हे. 10 कोटी मराठ्यांपैकी 1 कोटी तरी पोरांची आज इकडचे तिकडे ऍडमिशन होणार आहे. 1000 करोड रुपये तिकडे आम्ही काय फायदा आमचा, त्यामुळे मोफत शिक्षण केले सरकारनं 1000 करोड रुपये लागू नाही दिलं ना. आपण महिलांना सवलत दिली पण लागू नाही केली. नाही नाही नाही, ह्या वर्षीपासून करणार ना आपण. कॅबिनेटचा निर्णय झाला मामा, मुलींना अगदी त्याला डिप्लोमा डिग्री सुद्धा घेतली त्याच्यात आपण. टेक्निकल साईडचा सुद्धा मुलींचा सगळा निर्णय केला आपण, मुलींचा घेतला आपण. तुम्हाला जी आर त्याचा पाठवू का, मी कलेक्टर मार्फत तुम्हाला जी आर पाठवायला सांगतो. नाही दादा तुमचा आम्हाला 1 महिना माझी विनंती आहे बघा, मी नाही तर बसतो इथे शेजारी तुमच्या. 1 महिना वेळ द्या आम्हाला राजा भाऊ, 1 महिना वेळ लागणार आहे आपल्याला. ऐका ना, 15 दिवस 1 महिन्यात आम्ही हे मार्क मी मानतो. आणि मी स्वतः लक्ष घालतो दर आठवड्याला, मी स्वतः त्याच्या बैठका घेतो किती पुढे गेले. मी अधिकारी ज्यादा लागले तर CM साहेबांच्या परवानगीनं ज्यादा अधिकारी नेमतो तिथं. मला नाही जायचं राजकारण, त्यासाठी मरमट जायचं समाजाला.
दादा आपल्या पोरा मला फायदा आहे मला वाटतं नको मला तिकडे जायचं म्हणून मी येऊ कशा नका करू नका तुमची गरज आहे दादा सगळ्यांना हा ना ते सुद्धा चेहरा बघितला साहेबांची मनापासून इच्छा सीएम साहेबांची मनापासून इच्छा करू प्रयत्न आपण लवकर म्हणजे महिन्यापर्यंत 100% आवाज येईल सगळ्यात उद्गतवान
कुंभी नोंदी शेती तिला अर्ध नाही करायचं, तिला लगातार सारखा शिवगायला कामात ठेवायचं, सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शेवटाच्या बाबत ती एक चर्चा सांगितली आणि बाकीच्या तर दिलेले आम्ही त्यांच्याकडं ते झाले. जी मला कॉपी करून द्या नाही तर मला व्हॉट्सअप करा. तर या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राजाच्या मागण्या. आता याच्या व्यतिरिक्त हे मागण्या नाही था पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नोटी सापडल्या हे मागणी नाही आहे. मागण्या ह्या 5, 5, 7, 7 सांगितल्या तुम्हाला आणि 7 का 9 येतोय तरी ओरिजिनल मागण्या CM साहेबांकडे दिल्या. आम्ही वरच सांगतो थोडं की नोंदी सापडल्या प्रमाणपत्र त्या काही आली तरी जातीवाद कळून मुद्दाम काढायला लागले. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याच विनाकारण अडचण आणावं लागेल. पोराला तर नेटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा. ते 2 सांगितले आणि तिसरं असं की काय पोरांनी ECDC तून ईडब्ल्यूएस मधून ईडब्ल्यूएस मधून घेतलं जर ईसीबीसी तो सॉरी ईडब्ल्यूएस मधून जर ईसीबीसी घ्यायचा असलं त्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र आता निघालंय त्याला त्या दोन्ही सोडून ओबीसी द्यायला म्हणजे ते पूर्ण केलं नाही. जसं ईडब्ल्यूएस आणि ईसीबीसीसाठी पूर्ण केलं एकमेकात झाल्या तसं त्याच्याकडे ऑलरेडीच कुंभीचं प्रमाणपत्र आहे ते मध्ये अजिबात चालत नाही. तर हे सांगत नाही राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना आदेश द्यायला पाहिजे कुणाला ती संस्था असते संस्थेच्या चेअरमनला किंवा EMBA मग ते लोकसेवा आयोग असो किंवा सारखे असो जे काय काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतं. म्हणजे हे कुणी प्रमाणपत्र दिले कुंभीचे याच्यात माझं म्हणून नाही तुम्हाला 5 महिने आम्ही वेळ दिलेला आहे. 2 महिने दादा आचारसंहितेत गेले हा त्यातले 2 महिने समजा आचारसंहितेत गेले नाही तरी आधी पडतच नाही त्याला कासात लावा लागतो असा तुम्ही आल्यामुळे तर आम्ही आता आणखी गेले बरोबर. तुम्हाला माझी कामाची पद्धत सकाळी मला जो कळत आम्ही म्हणलं त्यांना कॅन्सल होता करता कॅन्सल होता करता त्यांना विचारत नाही त्यांना कारण मला काय राहायचा माझ्या पोटात आणि तोंडात असं नाही. मी जातीसाठी खूप येणार आहे. मी मराठी सगळं घेतले माझ्या जातीसाठी ऐकून घे तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणी झाल्या. तर आपल्या ह्या विषयात राजेसाहेब चर्चा झाली सगळ्या विषयात. मी 1 दिवस सुद्धा द्यायचं कारण असं म्हणजे 2 महिने होती 1 महिना तरी करा हा ना. मग आमचं राजेसाहेब मी 1 घंटाही मागणार होतो मलाही बोललो होतो मी घंटा माग याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या हक्काची पद्धतच नाही. मग हे मुद्दा वेळ मारून देणार परिणाम सरकारकडून बोलायलो बदनाम सरकार व्हायला अधिकारी काम करत नाही. मग आम्ही अधिकाऱ्यांना म्हणणार तर सरकारला ठेवणार ही जनतेचा दोष नाहीये. म्हणून 5 महिने वेळ दिला नुसत्या वाशीपासून आतापर्यंत मुंबईत आपण वाशी गेलं तेव्हापासून आतापर्यंत आमच्या नगरीत आम्ही 5 महिने दिले तरी काहीच झालं नाही. मग समाजाचा गैरसमज याला खेळ घेत येतो. म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून राजेसाहेबाला आम्ही तुम्हाला 30 जून पर्यंत वेळ देतो. राजाचा अपमान करणारे त्यांचं म्हणणं 1 महिना द्या तर काय करायचं पुढचं ऐका ना. मला राजकारणाकडे जायचं नाही. राजेसाहेब ही जनता तुमची आहे ही दुसऱ्याची नाही आहे. मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही.
आमचं राजकारण उद्देश नाही आहे, आमचं सगळ्यांचं ध्येय मराठ्याच्या गोरगरीबाचे लेकर मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं, याच्यासाठी आम्ही हा लढा केला नाही, राजकारणासाठी नाही. पण तुमच्याच साक्षीनं नाही, लोकांच्या साक्षीनं सांगतो, लोकांचा शब्द डावलो. जर एक महिन्याच्या आज जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार, मग तुम्हाला बोलू लागणार नाही. आम्ही हट्टी नाही आहे, तर हट्टी असलो तर आम्हाला आम्ही उत्पूर्ण लावले की बैठक म्हणलं ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला राजकारण करायचं, राजकारणाचा कळत नाही राज्यसेवा आम्हाला. म्हणून आम्ही ही महिना सुद्धा एवढं देतो, पण त्याच्यानंतर तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष धरू, तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो. पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्याने सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं, कारण मी तुमच्या टाकून सगळे सुद्धा पाहिजे. मी वेळ आलो म्हणजे वेळ आली तर शिकव उभा नाही करणार, पण नाव एवढी पाहिजे राहिले. जे फक्त माझ्या लेखासाठी सुटतोय आणि तुमच्या मात्र शिंदे साहेबांच्या पेशवर टाकला मी त्यांच्यापेक्षा झोपत, त्यांच्यापेक्षा झोपत नाही. तर मी सध्या या मनस्थितीची काम करत होतो. मला नाही राजकारणात द्यायचं, नाही समाजाला द्यायचं. आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. ओबीसीला धक्का लागत नाही, काही होत नाही. आमचं आम्हाला आरक्षण द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असते, पण 1 महिन्यात जर नाही दिलं आजच्या तारखेपासून तर मराठी राज्यसाहेब ऐकायचे नाही. मी त्या टायमाला कळच होऊ शकणार, त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हातानं पुरा करून देऊ नका. राजकारणात जायचा म्हणजे तुम्हाला एकट्या दोन महिने तर आम्ही जे तुमचं तिघाचं वंत जे सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचे मिळून तुमची जबाबदारी आमचा आम्हाला द्या. तरी पण मी शब्द देतो बाबा, कारण तुमच्या तर माझ्या कधी मित्रपद होत नाही पाहिजे म्हणून. पण तरीही चळवळ सुरू होणार माझी कोणची आम्ही मात्र तरी पण आम्ही आमचं सावध राहणार महाराष्ट्रभर. तर तुमच्या शब्दाला सन्मान द्यायचा आम्हाला. आम्ही तुम्हाला आजचं तारखेपासून 1 महिना दिलेलं आहे. 1 महिन्यात आमचे सगळेचे सगळे विषय मला घेतात. राजेसाहेब बोलते ते सन्मान्य मनोदादा जानकी पाटील साहेब,
मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संजयबाई भोंगळे, विधिमंडळातले आमचे सहकारी राणा पाटील, सन्मान्य राजाभाऊ राऊ, सन्मान्य गोडीकर साहेब, इतर सर्व मनोदानाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी, मी आज या ठिकाणी दादांना विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीने आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे. मी आल्या आल्या झोपल्यास त्यांना पाहिल्यावर म्हटलं की म्हणलं दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे, तुम्ही पहिलं तब्येतीची काळजी घ्या. मी बघितलंय त्यांची तळमळ या आंदोलनासाठी किती आहे. हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषया संदर्भामध्ये मी माननीय मनोजदादांच्या बरोबर मुंबईला आग्रह केली होती कशा पद्धतीने हे आरक्षणाचा प्रश्न पुढे घ्यायचा. मी आता फार काही जास्त बोलत नाही, पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन, म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन, जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला केवळ आणि केवळ मनोज दादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% ही यश आहे. आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे. आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं, पब्लिक डॉमेनमध्ये म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं, पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला. सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळे थोडस 2 महिने काम थांबलं. पण मी आता दादाने शब्द दिलाय उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्यांना सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो. आणि 1 महिन्याचा अवधी आज दादांनी इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुटुंबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोटीस सापडलेले आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी, जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं, फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करावं, आंतरवारी सरांनी आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय, ती प्रक्रिया सुरू आहे, झाली नाही असं नाही, पण ती गतीनं निकाली काढावी सगळं, असे ह्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या दादांनी सांगितल्या त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः उद्या त्याचे पाठपुरावा करतो आणि अंतिम निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे देतो. माझी दादांना विनंती आहे एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य नाही माझी जबाबदारी नाही. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर जो 1 महिन्याचा वेळ दादाने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो. आमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन दादांनी हे उपोषण स्थगित करावं अशी परत एकदा दादाला या ठिकाणी मी विनंती करतो. एसआयटीच्या बाबतीत माझं थेट मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं नाही, परंतु आमदार राजेंद्र राऊत साहेब इथं आहेत ते म्हटले की फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि दादांचं पण मला वाटतं फडणवीस साहेबांचं बोलणं झालेलं आहे, त्याच्यात सुद्धा निर्णय लवकरच आपण या ठिकाणी घेणार. मला एसआयटीच्या बद्दल काल फडणवीस साहेबांचा फोन आला, ते म्हणले तिला मारून टाकलं काय म्हणते तर मला इंग्लिश येत नाही, ते करून टाकलं मारून टाकलं म्हणले त्याला एसआयटीला कार्यक्रम लावला तिथं बंद पाडून टाकले म्हणले बंद पाडले म्हणलेत काल मग आता पाडले का नाही माहित नाही, पण ते राऊत साहेबांच्या फोनवर फोन आला. राऊत साहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार राऊत साहेब ना, त्यांचा फोनवर आला की
ती काम करून टाकलं म्हणजे तिचं मला आई त्याने पण तुम्ही काय ते करीत जाऊ नका एअरपोर्टवर जाऊ द्या ते एस आय टीत त्यांना मला मध्ये टाकायचं ना मला घेऊन जायचं बोगोली मध्ये काय आणि आणखीन एक बोलता बोलता राजेश साहेब राहून गेलं याच्यासाठी महत्वाचा आहे ते विषय की हे आंदोलन तर हा महिन्याला सुरू आहे याच्यात जर मी पहिल्यापासून सांगतोय पण आजही जबाबदारीने सांगतोय माझ्या मराठा समाजाच्या समोर या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली कोणी पैसे घेतले असले मग नाव सांगून का होईना मग मी का असणार त्याचं मला तेवढी यादी द्या हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा रक्त पिऊन त्यांना मोठं व्हायसाठी नाही माझ्या कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय मग वेळ आली ना मी फोन म्हणला त्या माणसात नाव सुद्धा घेत असतो घेऊ घेऊ माणूस फोनवर म्हणणार मग त्याचे चौकशी करायची असली तर करा तू म्हणलाय कसं त्याला जर याच्यात कोणी कमी असेल मग त्यात मी बी असलो तरी सुटते मी असलो तरी सुटते नाही माझ्या शेजारचा असला तरी सुटते नाही मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या माझ्या गरीबाचं चांगलं व्हावं म्हणून हे आंदोलन आणि कोणीतरी दुपर म्हणून नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा की बदली करा किंवा हे 10 लाखाचं ग्रामपंचायतला द्या 40 कोटीचं समृद्धीचं द्या आणखीन 2-4 कोटीचे मुद्दे आले तर कानावर ते द्या असत ना ज्याला कळालंय ना त्याच्या बोध मॅशन बरोबर चाललंय राज साहेब तुमच्या ना संडोक घेते पण त्याच्या बोध बरोबर चाललंय मला खूप माहिती मिळाली डेंजर हे मग हे जर असत त्याला मात्र मराठ्यांचा रक्त घेऊन मोठं नका होणार त्याच्या कष्टावर त्याने व्हावं आमचं काय म्हणणार पण माझ्या गोरगरीब लेकरांचं आंदोलन म्हणून त्यांना मोठं व्हायचं हे कुठं नको आणि ते पत्रकार परिषदात तुमच्या आलो गेलं पण काही जण बरेच जण गेले ते एकदा थांबवा तुमच्या हातात लायब्ररीला फुंकड बी काही काय कोणी मी आमच्या त्यात थोडी दे मुंबईत उंबशी देत त्यांना तिकडे गुलाबजाम खाऊ घाली दे आणि ते आमचे खबाखब बोर होते तिथं ते सरकारचे कोणकोण त्यांना हे करत आहे ते थांबा आता हे राजेसाहेबांच्यात आले तर आपण आमरण उपोषण हे स्थगित करतोय आपल्या आई बहिणींनाही काही मार लागला होता राजेसाहेबांच्या त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ पण एक महत्वाचं सांगत राहिले ते ऐका अन्न ऐका रे खबर रे आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे ऐकावं कसं वेदना काय ते नंतर वाजला हे गाव पवित्र झालं आंदोलनाचे मी एक आणखी मिनिट मुद्दाम देतो तुमच्या जास्तीचा हे गाव पवित्र मानलं जात आहे मराठा समाजात राज्यात याला जाणून बघून काही जण कलंकित करते जरा काही भावना समजून घ्यायचा मला हट्ट नका धरज जो निधच करायचा मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते चांगलं नाव झालेलं आहे गावाचं पवित्र नाव झालेलं आहे याला पंढरी म्हणतात फळतात मराठीची आपला समाज फार तसं म्हणतो तिथले माती कपाळाला लावतात काही जणांचा जर जाणून बुजून बिडाऊ चालला असला तर हे गाव जितकं नावावर पडालं ना तितकंच कलंकित होत असतं कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो पण एक देवळं जर त्या लग्नात भरत सगळ्या लग्नाचा वाटवण करतो तसं हे गाव पवित्र झालेलं आहे एका दूषित माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतो मला वाटतं हे व्यासपीठ आता एकतर ह्या सभागृहात ठरवून येत आमचे बप्पूची तिथं बोळे ते बोळीत ठेवा तिथं इकडची वर्दळ सुद्धा कमी करावी या गावात त्रास होता कामा नाही कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घडून आणून जातीय तेल निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे त्याच्यामुळे हे गाव झालंय मी लढायला खंबीर आहे मी कुठं लढत मी माया मराठ्यासाठी कुठं लढत हे माझं प्रामाणिक मन सांगितलं मी तुम्हाला मला माहित आहे गावाने मग त्याशी काय उत्तर दिलंय गावाने मला उत्तर दिलेलं मी मनुष्य विसरू शकत नाही त्यांनी सांगितलं पुऱ्या गावाला जरी गोळ्या घालणं पुढं गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्यांना मारायचं इथं आंदोलन चालवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय मंदिराला दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे
तुम्हाला काय काय विकास गावाला काढ्या, तुमच्या ती टाकून घ्या, चांदीचे डांबरी काय विकास करून घ्या, चांगला काय आणखी काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल, चाललं चाललं, नाही नाही चाललं त्याची बी काय अडचण नाही. आता आंदोलन चालू तरी काय करायचं, शंभराजे देसाई साहेब आहेत, ते आपल्याला आरक्षण देते, सांगा आंदोलनाच्या विषयी नाही दिलं तर आपण सत्यात जाऊन आपण घेऊ, नाही तर आपण सत्यात नाही जायचं, नाव घेऊन पुरे पडून टाकायचे. पाडण्यात पण एक मोठा विजय आता नाही एकाच चालू घेतला तुम्ही. इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे, इथं साखळी चलून देऊ फक्त हे छोटस हे ठेवू गावाल्याची इच्छा असली तर, नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ एक दिवसान एक दोन दिवसान, पण शक्यतो आता अंतरवलीतला विषय थांबवावाच असं मला वाटतं. आपण मग स्थलांतर का पुढं करणार आहे ना, पण हे डाग लागू नये. ग्रामपंचायतचा काय ठराव होता तर कैला वाटू नये, आम्ही असं केल्यामुळं पळून जावं लागलं काही, त्याच्यामुळं ते करणं गरजेचं होतं. आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तर्खडे तर्खडे साहेब विसरू नका, मराठीच्या लोक लक्षात असू द्या, विसरू नका त्या माणसाला, तो माणूस ओबीसीचा असून सुद्धा खंबीर आपल्या बाजूने उभा राहायला विसरू नका. गावकरी सुद्धा वयाची कामी करा घाईत उद्या नाही कामी जाणार आहे, तुमचं गाव सुखी राहावं, सगळं ओबीसीने मराठीने एक जीवानं सगळ्यात राहावं, तुमचं ताटात कधी तुटी होऊ नये, तुम्ही प्रेमानं राहा, प्रेमाने काय येईल तुम्हाला लय वेळ सांगितलं होतं की एक ना एक दिवस आम्ही जाणार आहे, एक ना एक दिवस आंदोलन संपणार आहे, मी दृष्ट येऊ देऊ नका लोकांचं ऐकून. परंतु शेवटी जे व्हायला नको होतं ते घडून आणलं, ते दुसऱ्याने आणायला पाहिजे होते रे, मग त्याला सांगितलं असता काच का, तर ते आता आपलेच जातात आपलेच होतं रे अशा गोष्टी. त्याच्यामुळं ते झाला गेला विषय मराठ्यांनी बी सोडून द्या, कोणी काय काढ्या केल्या हे द्याना ठेवू नका, की मला खूप जबाबदारी सांगणं गरज होतं, कारण पोराच्या डोळ्यात रक्त होतं, सळसळसळत होती पोर, म्हणून सगळा विषय सोडून द्या. कोणी अर्ज दिले, कोणी आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केला, का केला, का म्हटले, कोणी बोले, हे एकाही मराठ्याच्या पोराने डोक्यात ठेवू नका. त्याला नवीला जे झालं गेलं ते गंगाला सोडून द्या, फक्त इथून पुढं हे पत्रे भिरे सगळे काढून द्या, तिथं काय ठेवू नका. आता दोनच ठरले आपले, कारण ह्या गावाला त्रास करणार आहेत मुद्दाम, म्हणून मी जयरे सांगू टाकतो ते मुद्दाम घडून आणणार आहेत. ह्या गावात जाते त्या गावाला निवेदन द्यायला होते, त्या गावात जाते त्या गावाला निवेदन द्यायला होते, म्हणजे या गावाचं पावित्र्य जाऊन याच्या पत्ते मागचं येऊ देश. शेवटी गावाचा निर्णय तुमचा काय निर्णय असेल ते तुम्ही घ्या, ते ठराव पण फक्त या आंदोलन आणि या उपोषणा पुरताच होता, इथून पुढे त्याचा काही संबंध नसणार आहे. गावातल्या 900 साडेनऊशे मराठा आणि ओबीसींनी मिळून सह्या दिल्या होत्या की आंदोलन इथंच होणार आहे, बंद नाही होणार, त्यांचंही मनापासून कौतुक करतो, ज्यांनी सह्या दिल्या होत्या त्यांचं सगळ्यांचं आणि ठरावाच्या सगळ्या मेंबरचं पण. आता मात्र हे इथं काय करायचं, विकास काय करायचा आहे, तुमचं काम चालू द्या, कारण आंतरवाले दुर्मिळी येणं जाणं राहू द्या, कारण आपल्याला पुढचे दोन कामं करायच्यात. मला तर 99% सांगतो राजेसाहेब पडल्यामुळे हे आरक्षण मिळालं नाही, आंदोलन सुरू राहिले का नाही राहिले, नाही पडले तर मला तिथून पुढं बंद करणं शेतकरी आंदोलन करायचं नाही, कारण तुम्ही सगळे मला तिकडे दोन तिकडे नंतर राजकारणात, त्याच्यामुळे तिकडची फाईट करण्याची एकावादारी होणारच होत, त्यापेक्षा आपलं इथलं आंदोलन दुसरीकडे स्थलांतर करायचं का काय करायचं याच्यावर नंतर बघू, आपण नंतरचा तो वेगळा विषय, तो आजचा विषय नाही. ती गाव ठरली दे, गावकरी बसते, फक्त एकच या गावातल्या सगळ्या ओबीसींनी मराठ्यांनी 10 महिने खंबीर साथ दिलेली, त्यांचा मनापासून आभार, एकमेकाचे दुरावे सोडून द्या, मन तुमचे दुबागले असतील ते सोडून द्या, कोणाचं मन किंवा मतभेद झाले असतील तर ते सोडून द्या मोठ्या मनानं, आणि एक जीवानं आपण शेजारी पाजारी एकमेकाच्या शिवाचे एकमेकाच्या बांधावर आपल्या जायचं एकमेकाच्या पैपलाईन आपली जायच्या. तुम्ही जरी आमच्या विरोधात अर्ज दिला आपलं आंदोलन बंद करावं म्हणून, तरी तुमच्या पैपलाईन आमच्या वावरतून येत तरी आम्ही काढले आणि त्याने आम्ही कलेक्टरला सांगून म्हणलं असं की उचल तो करा सगळं इथं, आम्ही तसे वागणारे मराठ्या नाही, त्याच्यामुळं आपण मतभेद सगळ्यांनी सोडून द्या, सगळे विषय सोडून द्या. पुण्या गोविंदानं जसा दिवाळीचा सण असतो तसं अंतरवाल्यातल्या सगळ्या बांधवांना प्रेमाने इथून पुढं
वागावं ही विनंती करतो सगळ्यांना आणि मनापासून आभार शंभूराजे देसाई सरांचा एक खूप खूप आभार. आपण आता सर राजे म्हणजे तसं करू. हा उपोषण आज स्थगित केलंय, मात्र ते रेग्युलर सकाळी उपोषणांना बरोबर सुरू आहे आणि मला वाटतं उद्यापासून कीर्तन सुद्धा सगळे बंद करावे उद्यापासून, कारण कीर्तनाचा काही जणांना खूप त्रास होतोय. नीटला पोर शिकत येत कुठं आता त्यांचे काय आता नीट नाही तरी शिकत येत ते म्हणले वर्तळ जाता येत आणि शाळेत जात आणि गाड्या जात आणि सरळ सोडले तरी याचे कोणते लेख राहत होते कोणाला माहित जाते तेरच नाही तरी पण तेर म्हणून त्यामुळे ते विषय सोडून गेला. आता आम्ही सगळ्यांनी आजपासून आमच्या मनात गावातल्या एकाही माणसाविषयी द्वेष भावना नाही, परिसरातल्या एकाही माणसाविषयी आमच्या मनात अजिबात राग नाही. आजपासून ओबीसी मराठा हा वाद राजेसाहेबांसमोर सांगतो आमच्या डोक्यातून पूर्ण आजपासून निघा, त्यांनी सोडून द्यावं सगळ्या. धन्यवाद. हॅलो आंबोलन ग्रामपंचायत कशी लावा खाली घेते मोबाईल खाली बसले.